नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएएस अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला न्यायमूर्ती रानडेंबद्दल डिस्कशन घ्यायचं आहे. सो त्याच्या आधी अतिशय कमी वेळामध्ये आपण माझं एक शॉर्ट इंट्रोडक्शन या ठिकाणी दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये मला UPSC मुलाखतीचा आणि राज्यसेवा मुलाखतीचा अनुभव मी मेन्शन केलेला आहे. त्यानंतर इथं अकॅडमीचा पत्ता दिलेला आहे आणि मोबाईल नंबर देखील दिलेला आहे. तुम्हाला काही क्वेरीज असल्या किंवा तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असल्या तर तुम्ही ह्या मोबाईल नंबरचा त्या ठिकाणी वापर करू शकता. चला पुढे जाऊया. आपण पहा, जे आपण ॲप लॉन्च केलेलं आहे ते तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन, गुगल प्ले स्टोअरला जाऊन त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता. आणि त्या ॲपमध्ये, त्या प्ले स्टोअरमध्ये जे आपलं ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस दिसतील, ते कोर्सेस तुम्ही त्या ठिकाणी परचेस करू शकता किंवा जॉईन करू शकता. त्यामध्ये आपण जे हे इथं मेन्शन केलेले आहेत, मी सध्या कोणकोणते कोर्सेस आहेत त्या ॲपवर गेल्यानंतर देखील तुम्हाला पाहायला मिळेल त्या ठिकाणी. आपण दोन महत्त्वाचे कोर्सेस, एक म्हणजे राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅच, ज्याच्यामध्ये पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत हे सर्व आपण त्याच्यामध्ये कव्हर आपण करणार आहोत पुढच्या एक वर्षामध्ये, ज्याचा ॲक्सेस तुम्हाला 2 वर्षाचा असणार आहे. येते लक्षामध्ये? त्याचं फी स्ट्रक्चर वगैरे काय असणार आहे ते आपण ॲपवर सर्व टाकलेलंच आहे. फक्त 1 जानेवारीपासून ह्या कोर्सेसचे रेट वाढणार आहे 50%. म्हणजे हा जो कोर्स आहे 15,000 हा 20,000 होईल. येते लक्षामध्ये? आणि हिस्ट्रीचा एक स्पेशल कोर्स आपण लॉन्च केलेला आहे, ज्याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास देखील तुम्हाला मिळणार, समाजसुधारक देखील तुम्हाला त्या कोर्समध्येच मिळणार आहे. पेपर, क्वेश्चन पेपर जे झालेले आयोगाचे, कंबाईनचे असू द्या किंवा राज्यसेवेचे असू द्या, ते आपण त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. त्यानंतर जे टेस्ट पेपर आहे किंवा ज्या PPTs मी तुम्हाला थोड्या वेळाने एक्सप्लेन करणार आहे, त्यानंतर अकॅडमीचे टेस्ट पेपर आहे किंवा अकॅडमीच्या काही PDF आहेत नोट्स, ते सगळं तुम्हाला त्या 1,000 रुपये जी काही फीज असणार आहे, म्हणजे सध्या किंवा 1 जानेवारीपासून जी 1,500 रुपये फीज असणार आहे, तोपर्यंत तुम्ही 1,000 फायदा घेऊ शकता 31 डिसेंबरपर्यंत. सो त्या फीजमध्येच तुम्हाला हे सर्व फॅसिलिटीज त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. आत्तापर्यंत त्याचे जवळपास 25 ते 30 लेक्चर झाले, ते ॲपवर अवेलेबल आहे, ते तुम्ही पाहू शकता. इथून पुढे देखील एक लेक्चर त्यावर अपलोड केला जाणार आहे. येत्या लक्षामध्ये? चला तर मग डिस्कस करायला सुरुवात करूया आपण न्यायमूर्ती. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएएस अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करायचे आहे महादेव गोविंद रानडे. अतिशय महत्त्वाची पर्सनॅलिटी आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये 1 वर्षाआड किंवा कंबाईनमध्ये किंवा राज्यसेवेमध्ये म्हणा, प्रिलिम्समध्ये म्हणा किंवा मेन्समध्ये म्हणा, कंबाईनच्या प्रिलिम्समध्ये किंवा मेन्समध्ये, इवन UPSC पण, म्हणजे याच्यावर दरवर्षी एक ना एक क्वेश्चन काय केलेला आयोगाने विचारलेला आहे न्यायमूर्ती रानडेंवर. म्हणजे मी तुम्हाला ह्या पर्सनॅलिटीची एक खासियत सांगतो, म्हणजे किंवा महत्त्व सांगतो तुम्हाला. आमचे एक सर होते जे सध्या IAS आहेत, म्हणजे सो त्या कालखंडात त्यांचा जो एक सब्जेक्ट जो इतिहास होता हा थोडासा त्यांचा विकनेस होता. म्हणजे त्यांना तेवढी इतिहासाबद्दल माहिती नव्हती, पण त्यांनी एक खूनगाड बांधली होती. म्हणजे त्यांनी जवळपास एक 5-6 अटेम्प्ट दिले होते UPSC, नंतर ते IRS झाले, नंतर IAS बनले. सो त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं की कोणताही क्वेश्चन विचारला UPSC किंवा त्याच्यामध्ये जर ऑप्शनमध्ये न्यायमूर्ती रानडे दिलेलं असलं की ते जस्टिस रानडे उत्तर मारून टाकायचे त्याचं. आणि अच्छा, म्हणजे त्याच्यामध्ये आश्चर्यचकित करणारी गोष्ट अशी की दरवर्षी त्यांनी जे मारलेलं उत्तर असायचं न्यायमूर्ती रानडे हे बरोबर असायचं. म्हणजे सो याच्यावरून तुम्हाला दिसून येते की ही पर्सनॅलिटी किती महत्त्वाची आहे, की त्या कालखंडात जे ऑप्शनमध्ये, आता हे MPSC किंवा कंबाईनमध्ये नाही चालणार, तुम्हाला डिटेलमध्येच अभ्यास असणं गरजेचं आहे. सो UPSC लेवलला तुलनेनं महाराष्ट्रातील समाजसुधारकावर क्वेश्चन कमी असतात आणि तुलनेने सोपे असतात, पण यावर्षी पण त्यांनी टफ क्वेश्चन, जसं विटाळ विध्वंस विचारलं होतं त्यांनी गोपाळ बाबा वलंगकारचं पुस्तक, किंवा त्याच्या आधी महात्मा ज्योतिराव फुलेंवर क्वेश्चन विचारलेले आहे, किंवा महाराष्ट्रामधला जो कन्सेंट ऑफ एज बिल ऍक्ट होता किंवा संमती वयाचा कायदा, याच्यावर पण ह्यावर्षी त्यांनी UPSC डिटेल क्वेश्चन विचारलेले आहे. त्याच्यामुळे ही जी पर्सनॅलिटी असणार आहे ही UPSC MPSC कंबाईन Class 2 Class 3 सर्वांच्या दृष्टीनं ही काय आहे, अतिशय महत्त्वाची. आणि आपण पण याला खूप डिटेलमध्ये त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. सो अशा प्रकारे आपण डिस्कस करू की तुम्हाला पुस्तक वाचायची गरजच नाही पडली पाहिजे त्या ठिकाणी. पुढे जाऊया आपण. चला एक एक पॉईंट्स पाहायला सुरुवात करूया. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो पहिल्यांदा, नंतर आपण मग PPTs वळायला सुरुवात करू. पहा, आता यांचा जो जन्म आहे तो नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे आहे. म्हणजे 1842 निफाड माहीत असेल तुम्हाला, लाल कांद्यांसाठी फेमस आहे निफाड हे ठिकाण नाशिकमधलं. येते लक्षामध्ये? सो तिथं त्यांचा जन्म आहे. नाशिककरांचं ते सुदैव की एवढी महत्त्वाची पर्सनॅलिटी त्यांच्या इथं काय झालेली आहे, जन्माला आलेली आहे.
त्यांचे वडील पण त्या कालखंडात आपल्याला असं म्हणावं लागेल की चांगले शिक्षित होते आणि कारकुनाची नोकरी करायची ईस्ट इंडिया कंपनीमध्ये. मी तुम्हाला मागच्याच लेक्चरमध्ये जेव्हा शिकवत होतो बेंटिक शिकवत होतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की भारतामध्ये मेकोलीनी अशी पॉलिसी राबवली होती की भारतातला किती हुशार व्यक्ती असला तरी तो काय बनला पाहिजे, मॅक्झिमम कारकून बनला पाहिजे किंवा टायपिस्ट बनला पाहिजे किंवा ट्रान्सलेटर बनला पाहिजे, त्याच्या वरच्या पदापर्यंत नाही गेला पाहिजे तो, किंवा हार्डली हार्ड मुन्सिफ बनला पाहिजे. सो ती पॉलिसीज होती की भारतातले लोक हे फक्त कारकून झाले पाहिजे. त्याच्यामुळे शिक्षित जरी असले, म्हणजे मी तुम्हाला तेही सांगितलं होतं की राजाराम मोहन रॉय सारखा हायली इंटेलेक्च्युअल पर्सन पण तुम्हाला कोर्टामध्ये कारकुनाचं काम करताना दिसतो, येते लक्षामध्ये. सो त्या कालखंडात तो ट्रेंडच होता. मग यांचे वडील जे होते गोविंदराव न्यायमूर्ती रानडेंचे किंवा यांचं नाव महादेव तर महादेव रानडे, यांच्या वडिलांचं नाव गोविंदराव मग रानडे महादेव गोविंद रानडे. सो गोविंदराव रानडे हे स्वतः सनातनी होते आणि त्या कालखंडात कारकुनाची नोकरी करायचे ब्रिटिशांच्या दरबारामध्ये, येते लक्षात. सो कोल्हापूरमध्ये त्यांची ट्रान्सफर झाली होती म्हणून ह्यांचं प्राथमिक शिक्षण हे कोल्हापूरमधून झालेलं आहे. त्यानंतर ते मुंबईला शिफ्ट झाले. एल्फिस्टन्स महाविद्यालय त्या कालखंडात उच्च शिक्षणासाठी प्रसिद्ध होतं. सो एल्फिस्टन्स महाविद्यालयातून त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं. मग आता त्यांना ग्रॅज्युएशन करायचं होतं, 12वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेलं होतं, मॅट्रिक्युलेशन कम्प्लीट झालेली होती त्यांची, त्याच्यानंतर त्यांना ग्रॅज्युएशन करायचं होतं. तर मग नुकताच त्या कालखंडामध्ये 1857 मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली आहे, त्याच्याबद्दल आपण थोड्या वेळाने बोलणार आहे मुंबई विद्यापीठाबद्दल. सो त्या मुंबई विद्यापीठामध्ये मग यांनी दाखला टाकला BA साठी, येत्या लक्षामध्ये, आणि ते BA शिकायला लागले तिथं. आणि जी पहिली बॅच पासआउट झालेली आहे 1862 तेव्हा असं नव्हतं, म्हणजे आता इझिली तुम्हाला डिग्री मिळून जाते, आता ढक्कल पासवाला कारभार असतो, ब्रिटिशांच्या कालखंडात तसं नव्हतं. तुम्हाला खूप जास्त मेहनत घ्यावी लागत होती. जरी बॅच मोठी असली ऍडमिशन्स घेणारी कशामध्ये, त्या बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये BA ची डिग्री घेण्यासाठी तरी 4 लोक पासआउट झालेले आहे 1862, त्यामध्ये पण 2 फर्स्ट क्लास आलेले आहे. त्या कालखंडातला फर्स्ट क्लास म्हणजे मेरिट त्या कालखंडातले. सो हे 2 मेरिट लोक कोणकोण होते, एक न्यायमूर्ती रानडे, दुसरे राघव भांडारकर होते. एक वामन आबाजी मोडक पण त्या कालखंडामधून तिथून पासआउट झालेले होते. आणि एक होता म्हणजे त्याच्यात बाळ गणेश वागळे नावाची पर्सनॅलिटी होती, तो पण तिथून पासआउट झाला. असे 4 जण पास झाले, 2 जण ढक्कल पास किंवा काठावर पास होते, पण 2 जणांना फर्स्ट क्लास किंवा मेरिट मिळाला आपल्याला असं म्हणावं लागेल. त्यामध्ये मेरिटोरियस स्टुडंट कोण होते, न्यायमूर्ती रानडे. सो हे लहानपणापासूनच एक इंटेलेक्च्युअल पर्सनॅलिटी म्हणून ग्रो होताना दिसत आहेत, येतं लक्षात. नंतर त्यांनी MA केलं 62 नंतर 64 MA, त्याच्यानंतर 66 त्यांनी LLB केलं, येतं लक्षात. मग त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, आणि हे लक्षात ठेवा त्यांचे 2 विषय महत्वपूर्ण कोणते होते, सो BA करत असताना इतिहास आणि इकॉनॉमिक्स हे 2 विषय त्यांचे, म्हणजे त्या कालखंडात BA करत असताना त्यांनी 2 विषय घेतले. नंतर प्राध्यापक म्हणून जेव्हा एल्फिस्टन्स कॉलेजमध्ये ते शिकवायला लागले 68, येते लक्षात, 2 त्यांनी ट्रान्सलेटर म्हणून जॉब केला 68, ते त्याच एल्फिस्टन्स कॉलेजमध्ये जिथून ते पासआउट होते तिथं ते प्राध्यापक म्हणून शिकवायला लागले. तेव्हा पण त्यांचे कोणते विषय होते शिकवण्याचे, इतिहास आणि अर्थशास्त्र. आणि कधीही लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीचा अर्थशास्त्रावर आणि इतिहासावर पकड जबरदस्त असते, म्हणजे जे म्हणतात ना, जे इतिहास वाचतात तेच इतिहास घडवतात, येते लक्षामध्ये. सो ज्या व्यक्तीचा स्पेशली ब्रिटिश राज या कालखंडामध्ये अर्थशास्त्रावर पकड जबरदस्त असेल, यांना तर आधुनिक अर्थशास्त्राचे जनकच म्हणतात, म्हणजे कोणाला, न्यायमूर्ती रानडेंना, ते थोड्या वेळाने आपण पाहणार आहोत. आणि दुसरं म्हणजे इतिहास हा विषय त्यांचा काय होता, अतिशय पक्का किंवा मजबूत होता, म्हणजे त्याच्यामुळे त्यांना नंतरच्या कालखंडात त्याचे जबरदस्त बेनिफिट्स मिळालेले आहे. सो असे होते न्यायमूर्ती रानडे. चला मग आता आपण याच्यावरून पाहून घेऊया. नाशिक जिल्ह्यातील निफाड इथं जन्म झालेला आहे. गोविंदराव ईस्ट इंडिया कंपनीमध्ये काय कोणत्या पदावर होते, कारकून या पदावर होते. नंतर कोल्हापूर येथे त्यांची कोर्ट रीडर म्हणून काय झालेली आहे, नियुक्ती झालेली आहे. रानडेंचं प्राथमिक शिक्षण मग कोल्हापूरवरून झालं. महाविद्यालयीन शिक्षण एल्फिस्टन्स महाविद्यालयातून झालेलं आहे. मुंबई विद्यापीठातून 1862 त्यांनी BA ची पदवी घेतली. इतिहास आणि अर्थशास्त्र हे त्यांचे काय होते, 2 विषय होते. त्यांचे मुंबई विद्यापीठाची पहिले पदवीधर ते होत, हे महत्वाचं आहे बरं का. हे परीक्षेत विचारतात. तुम्हाला जर मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो विचारले, फेलो म्हणजे कोण, मानद सदस्य, तर तुम्ही उत्तर काय मारणार, जगन्नाथ शंकर सेठ किंवा नाना शंकर सेठ तुम्ही उत्तर मारणार. म्हणजे आणि तुम्हाला विचारलं की पहिले पदवीधर कोण होते किंवा डिग्री घेणारे कोण होते, तर ते 4 लोक. थोड्या वेळानंतर आपण ते 4 लोकांचा पण इतिहास पाहणार आहोत, म्हणजे ठीक आहे. नंतर त्यांनी LLB कंप्लीट केली. 62 BA 64 MA, इयर लक्षात ठेवण्याची गरज नाही, 2-2 वर्षाचं ऑटोमॅटिक लक्षात राहते. 62 BA 64 MA, येते लक्षामध्ये, इतिहास आणि अर्थशास्त्रामध्ये. आणि नंतर 66 LLB, आणि नंतर ते ट्रान्सलेटर म्हणून काम पाहायला लागले. कुठं, अक्कलकोट आणि कोल्हापूरच्या संस्थानामध्ये ते ट्रान्सलेटर, ओरिएंटल ट्रान्सलेटर. ओरिएंटल ट्रान्सलेटर म्हणजे काय, सो जे स्थानिक भाषा आहे त्याचं इंग्लिशमध्ये, इंग्लिश भाषेचं स्थानिक भाषेमध्ये रूपांतर करणारे ट्रान्सलेटर म्हणून ते कामकाज पाहायला लागलेले आहेत, येते लक्षात. पुढचे 2 जे आहे, 66 पासआउट झाल्यानंतर त्यांनी हाच जॉब केलेला आहे.
नंतर ते एल्फिस्टन्स महाविद्यालयामध्ये काय करायला लागलेले आहे, प्राध्यापक म्हणून काम करायला लागले आणि नंतर कोर्टाचे जज म्हणून काम करायला लागले. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, न्यायमूर्ती, जे आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. येते लक्षात? सो ही होती बेसिक माहिती कोणाबद्दल, न्यायमूर्ती रानडेंबद्दल. आता पुढे जाऊया आपण, बघा. हा, 1868 मध्ये ते एल्फिस्टन्स महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करायला लागले. 3 वर्षानंतर 71 ते जिल्हा न्यायाधीश पदावर नियुक्त झाले. नगर नाशिकमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि 93 मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून, ही त्यांच्या जीवनातली लँडमार्क अचीवमेंट होती की 93 ते काय झालेले आहे, सो मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची अपॉइंटमेंट झाली आहे. आता इथे एक पॉईंट मी मेन्शन केलेला नाही आहे, म्हणजे मी करायचं मेन्शन विसरलेलो आहे, पण ते तुम्ही ॲड करून घ्या, एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहे. पहा, 1887 ते मुंबई लेजिस्लेचर जे आहे, मी इथं लिहितो मुंबई लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, याच्या लक्षामध्ये, म्हणजे मुंबईचं कायदे मंडळ, याचे सदस्य पण होते. कायदे मंडळाचा सदस्य म्हणजे कोण हो, आजच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर आमदार पण राहिलेले आहेत. मुंबईच्या कायदे मंडळामध्ये ते आमदार पण राहिलेले आहे. एकदा ते 86-87 होते, म्हणजे त्यांची एक टर्म ही होती, आणि नंतर ते 93-96 3-3 वर्षाचा कालखंड असायचा पहा त्यावेळेस. सो 3 वर्षासाठी परत ते काय झालेले, आमदार. म्हणजे हे व्यक्तिमत्व 2 टर्म काय केलेले आहे त्यांनी, आमदारकीच्या उपभोगलेले आहे. सो कायदे मंडळाचे ते काय राहिलेले आहे, सदस्य पण राहिलेले आहे. येतं लक्षात? तुम्हाला असं विचारलं की महाराष्ट्रातला पहिला आमदार कोण, पहिला महाराष्ट्रातला आमदार किंवा महाराष्ट्रीयन पहिला आमदार कोण, तसे भरपूर असतील. आमदार म्हणजे कोण असतात हो, कायदे मंडळामध्ये आपल्यासाठी कायदे बनवणारे. येतं लक्षात? सो राज्यसूचीमध्ये जी राज्य केंद्र, म्हणजे 3 सूची आहेत बघा आपल्या राज्यघटनेमध्ये, केंद्र सूची, राज्यसूची, येतं लक्षामध्ये, आणि समावर्ती सूची. त्यापैकी जी स्टेट लिस्ट आहे राज्यसूची, त्याच्यावर कायदे बनवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये काय आहेत, विधिमंडळ, ज्याच्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद आहे. 1935 कायद्याने विधानसभा आणि विधान परिषद आली, पण त्याच्या आधी एकच मंडळ होतं, त्याला आपण विधानसभा म्हणू. मग विधानसभेमध्ये पहिला आमदार कोण आहे, जो महाराष्ट्रातर्फे निवडून गेलेला आहे किंवा नियुक्त करण्यात आला. तेव्हा निवडणुका नसायच्या, गव्हर्नरच काय करायचे, आमदार नियुक्त करायचे. सो नाव लक्षात ठेवा, जगन्नाथ शंकर शेठ. 1861 कायद्याने पहिल्यांदा भारतीय लोकांना काय करण्यात आलेलं आहे, कायदे मंडळात सामील करून घेतलेला आहे. म्हणून 1861 ऍक्टला आपण काय म्हणतो, इंडियन काउन्सिल ऍक्ट, कारण पहिल्यांदा त्या काउन्सिलमध्ये इंडियन गेलेले आहे. सो केंद्रामध्ये ते वेगळेच होते, येतं लक्षामध्ये. सो महाराजा ऑफ पटियाला असू द्या, राजा ऑफ बनारस असू द्या किंवा दिनकर राव असू द्या, ते केंद्रामधले, पण ते पोरांना केंद्राचं पाठ असते, कारण ते पॉलिटीच्या पुस्तकात आलेले आहे 3 नावं, म्हणजे राजा ऑफ बनारस, महाराजा ऑफ पटियाला आणि 3रं नाव आलेलं आहे दिनकर राव. पण हे फार कमी लोकांना माहीत आहे की राज्याचं किंवा बॉम्बे प्रांताच्या याच्यामध्ये मग कोणता भारतीय किंवा कोणता महाराष्ट्रीयन व्यक्ती निवडून गेलेला आहे, तर तो आहे जगन्नाथ शंकर शेठ, किंवा नियुक्त केला गेला. म्हणून असं समजा की महाराष्ट्रीयन पहिला आमदार कोण आहे, 1861 कोण होता तो, सो जगन्नाथ शंकर शेठ. आणि त्यानंतर यांनी पण 2 आमदारकीच्या टर्म भोगलेल्या आहेत किंवा उपभोगलेल्या आहेत. सो त्यांचं सर्वात मोठा अचीवमेंट काय आहे, 1893 ते काय होत आहेत, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनत आहेत. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, न्यायमूर्ती रानडे. येतं लक्षामध्ये? आपण त्यांना काय म्हणून संबोधतो, न्यायमूर्ती रानडे म्हणून त्यांना आपण संबोधतोय. येतं लक्षामध्ये? सो हे होतं त्यांचं करिअर. आता आयोग फार हुशार आहे. आयोग काय करते, हे जनरल जे आहे सगळ्या बुक्समध्ये त्याच्यावर क्वेश्चन विचारत नाही, ते काय करतो, ऑडमध्ये जातो. जसं मी तुम्हाला ऑड माहिती सांगितली की रानडे शिकत असताना मी तुम्हाला सांगितलं की बॉम्बे विद्यापीठातून कोणते 4 लोक पहिल्यांदा पासआउट झालेले आहे, फर्स्ट पासआउट, त्याच्यामध्ये त्या 4 लोकांसोबत 2 नावं एक्स्ट्रा टाकून देतात ते, आणि तुम्हाला सॉर्ट आउट करायला लावतात पेपरमध्ये. सो पेपर असा सेट होत असतो, म्हणजे मग आपली काय होऊन जाते, जम्बलिंग, कारण हे पुस्तकात दिलेलंच नाही की पहिले पासआउट कोण आहेत. येतं लक्षात? सो मग तुम्हाला काय करावा लागतो, असा एक्स्ट्रा अभ्यास करावा लागतो, म्हणजे व्हॅल्यू ॲडेड स्टडी करावा लागतो. म्हणजे सो याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, ते एक्स्ट्रा नावं वगैरे सगळं मेन्शन केलेलं आहे. सो एक्स्ट्रा माहिती घेतोय मी, काय म्हटलं होतं मगाशी. सो त्याच कालखंडामध्ये 1857 बॉम्बे युनिव्हर्सिटीची काय झालेली आहे, स्थापना झाली, किंवा बॉम्बे विश्वविद्यालयाची स्थापना. आता 1995 त्याला मुंबई असं नाव देण्यात आलेलं आहे, मुंबई विद्यापीठ. सध्या त्याला तथागत बुद्धांचं नाव द्या अशी मागणी चालू आहे, म्हणजे सो ती असो, जेव्हा होईल पूर्ण तेव्हा होईल. सो आता सध्या त्याचं नाव मुंबई विद्यापीठ आहे, आधी त्याला बॉम्बे युनिव्हर्सिटी म्हणायचे. येते लक्षामध्ये? सो ती बॉम्बे युनिव्हर्सिटीची जी स्थापना आहे त्याच्यासाठी सर्वात महत्वाच्या 2 कमिटी आहे, त्यापैकी सर्वात महत्वाची आहे चार्ल्स उड कमिटी 1854. मी इथं तुम्हाला ती मेन्शन पण केलेली आहे पा, येते लक्षामध्ये. सो एक कॉलविल कमिटी आहे, हे पुस्तकात मेन्शन नाही आहे कॉलविल कमिटी, विकिपीडियावरून घेतलेली माहिती आहे ही. आणि दुसरी म्हणजे सर्वात महत्वाची, ज्याच्यावर परीक्षेत विचारू शकतात, 1854
चार्ल्स वूड याच्या अध्यक्षतेखाली काय करण्यात आलेलं आहे, भारतात एक कमिटी नेमण्यात आलेली आहे ज्याला शिक्षणाच्या बाबतीमध्ये काय करायचा होता, अहवाल सुपूर्द करायचा होता. ॲक्च्युली शैक्षणिक सुधारणेची मागणी ही बॉम्बे असोसिएशननं केली होती. तुम्हाला माहीत आहे 1852 बॉम्बे असोसिएशन स्थापन झालेली आहे. संस्थापक कोण होते त्याचे, जगन्नाथ शंकर सेठ. येते लक्षात, पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष जमशेदजी जीजीबाई. तसे पहिले अध्यक्ष कोण होते त्याचे, आपले जगन्नाथ शंकर सेठ. सो जगन्नाथ शंकर सेठ यांच्या पुढाकाराने काय स्थापन झालेली आहे, बॉम्बे असोसिएशन. ह्या बॉम्बे असोसिएशननं ज्या रेकमेंडेशन्स दिलेल्या आहेत त्या रेकमेंडेशनमध्ये शैक्षणिक सुधारणांची मागणी करण्यात आली. त्या शैक्षणिक सुधारणा करण्यासाठी म्हणून चार्ल्स वूड कमिटी अपॉइंट केलेली आहे. ब्रिटनच्या पार्लमेंटने चार्ल्स वूडला भारतामध्ये पाठवलं, येतं लक्षामध्ये. मग चार्ल्स वूडने काय केलं, त्यांचा अहवाल दिला. त्या अहवालामध्ये 3 विद्यापीठं स्थापण्याची काय होती तरतूद, एक कलकत्ता विद्यापीठ, दुसरं बॉम्बे विद्यापीठ आणि तिसरं मद्रास विद्यापीठ. सो त्या 3 विद्यापीठामध्ये आपलं बॉम्बे विद्यापीठ काय करण्यात आलं, मग इस्टॅब्लिश करण्यात आलं. मग आता अचानक कुठे इस्टॅब्लिश करायचं, तर जी मुंबईमधली एल्फिस्टन्स महाविद्यालयाची बिल्डिंग होती, ह्याच्यावर मेन्समध्ये राज्यसेवेनी क्वेश्चन विचारलेला आहे. सो एल्फिस्टन्सची जी बिल्डिंग होती, येतं लक्षामध्ये, किंवा एल्फिस्टन्स कॉलेज किंवा महाविद्यालयाची जी बिल्डिंग होती, त्याच बिल्डिंगमध्ये काय केलं आहे बॉम्बे युनिव्हर्सिटीनी, सुरुवातीला कारभार चालवायला काय केली, सुरुवात केली. नंतर आपण बांधू मोठं कॉलेज वगैरे, सध्या काय करून टाकू आपण, एल्फिस्टन्स कॉलेजची इमारत काय करणार, त्यासाठी आपण वापरणार, म्हणून त्यांनी ती इमारत वापरायला सुरुवात केली. आता तुम्हाला माहीत आहे का, कुठल्याही युनिव्हर्सिटीचा कुलपती कोण असतो, तर त्या राज्याचा गव्हर्नर हा कुलपती असतो. आणि ॲक्च्युअल त्याच्या खालची जी पोस्ट आहे ती आहे कुलगुरू. ॲक्च्युअली ॲडमिनिस्ट्रेशन कोण पाहत असतो, सो तो कुलगुरू पाहत असतो. किंवा करिकुलम कोण पाहत असतो, कुलगुरू पाहत असतो. आणि कुलगुरूच्या वर असते कुलपती. प्रत्येक याचा हे पॉलिटीच्या पुस्तकात पण त्यांनी मेन्शन करायला पाहिजे होतं, पण मेन्शन केलेलं नाही, पण हे आयोगाने विचारलेलं आहे. प्रत्येक विद्यापीठाचा कुलपती, सेंट्रल असेल तर मग राष्ट्रपती होऊन जातो, कुलपती हा कोण असतो, राज्यपाल असतो. राज्याच्या लेवलला, राज्यामधल्या ज्या युनिव्हर्सिटीज आहे त्याचा राज्यपाल हा काय असतो, कुलपती. मग त्यावेळेसचा गव्हर्नर कोण होता, सो जॉन एल्फिस्टन्स. माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन्स वेगळा, येतं लक्षात, 2 एल्फिस्टन्स होते. आता मुंबईमध्ये पण एल्फिस्टन्स रोड आहे, जिथं आता ते ऍक्सिडेंट घडला होता, तिथला ब्रिज पडला होता, त्यात चेंगराचेंगरीत भरपूर लोक मृत्युमुखी पडले, ते जे आहे तो एल्फिस्टन्स रोड आहे बॉम्बेचा. तर तो माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन्सच्या नावाने नाही आहे, हा जो सेकंड एल्फिस्टन्स होता, येतं लक्षामध्ये. सो इथं मेन्शन असणार त्याचं नाव, जॉन एल्फिस्टन्स नाव होतं त्याचं, येतं लक्षामध्ये. हा जो जॉन एल्फिस्टन्स आहे, सो याच्या नावावरून तो रस्ता आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. हा दुसरा एल्फिस्टन्स आहे, त्या कालखंडात हा गव्हर्नर होता, म्हणून हा पहिला कुलपती. त्या बॉम्बे युनिव्हर्सिटीचा पहिला कुलपती कोण आहे, हा जॉन एल्फिस्टन्स. आणि तिथल्या जे बॉम्बेचं जे जिल्हा न्यायालय, कारण हायकोर्टाची स्थापना 1861-62 मध्ये ती हायकोर्टाची स्थापना झाली आहे. त्याच्या आधी जे तिथलं डिस्ट्रिक्ट कोर्ट होतं, किंवा तिथलं जे सर्वोच्च न्यायालय म्हटलं जायचं, म्हणजे तेव्हा सुप्रीम कोर्ट म्हटलं जायचं त्याला. सो जे काही बॉम्बेचं सुप्रीम कोर्ट होता, त्याचा जो चीफ जस्टिस होता, त्याचं नाव होतं विलियम यार्डले. याच्याचकडे कोणाचा कारभार देण्यात आला, कुलगुरू पदाचा कारभार देण्यात आला. सो हे एक नाव लक्षात ठेवा, हा कुलपती होता, हा पहिला कुलगुरू आहे त्या विद्यापीठाचा. आपण एक्स्ट्रा माहिती घेतोय जी एक्झामच्या दृष्टीने महत्वाची आहे, पण बुक्समध्ये नाही आहे. सो पुढे जाऊया आपण. त्याच्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट की या कॉलेजमध्ये 2 कॉलेजेसनी स्वतःच्या डिग्र्या सरेंडर केल्या होत्या, की तुम्ही आमच्या डिग्र्या इथून पुढे देऊ शकता. ते म्हणजे एक एल्फिस्टन्स कॉलेज आणि दुसरं म्हणजे ग्रँट मेडिकल कॉलेज. येतं लक्षात, इथून डिग्री नाही दिला जायचा, डिप्लोमा दिला जायचा. तेव्हा डिग्री नसायची, म्हणजे पदविका असायची. कशासाठी, ग्रॅज्युएशन तुम्ही जर मेडिकलमध्ये करत असाल, येतं लक्षात, असा पहिला पदविका प्राप्त कोण आहे ग्रँट मेडिकल कॉलेजमधून, आत्ता त्याच्यावर आपण लेक्चर घेतलं, भाऊदाजी लाड यांच्यावर, येतं लक्षात. किंवा भाऊदाजी लाड हे सर्वात पहिले पासआउट आहे 1851 मध्ये. 1845 ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना पण कोणी केलेली आहे, जगन्नाथ शंकर सेठ यांनी केलेली आहे, येतं लक्षामध्ये. आणि दुसरं एल्फिस्टन्स कॉलेज, हे पण जगन्नाथ शंकर सेठनीच इस्टॅब्लिश केलेलं आहे, बरोबर. सो ह्या दोघांनी आपल्या डिग्र्या सरेंडर केल्या, आणि कोणाच्या अंडर चालले गेले, बॉम्बे युनिव्हर्सिटीच्या अंडर चालले गेले. म्हणून बॉम्बे युनिव्हर्सिटी डिग्री द्यायला सुरुवात केलेली आहे, कारण ह्या दोघांनी स्वतःच्या डिग्रीज सरेंडर केलेल्या आहेत, की इथून पुढे आम्ही डिग्री देण्याऐवजी कोण देणार, बॉम्बे युनिव्हर्सिटी. आम्ही कोणाच्या अंडर काम करणार, आता बॉम्बे युनिव्हर्सिटीच्या अंडर काम करणार, येतं लक्षामध्ये. त्याच्यानंतर मग आता याच्यामध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की हे जे बॉम्बे युनिव्हर्सिटी स्थापन झालेलं आहे, हे 2 व्यक्तींच्या प्रयत्नामुळं, एक म्हणजे बॉम्बे असोसिएशनचे जगन्नाथ शंकर सेठ आणि दुसरे म्हणजे भाऊदाजी लाड, मग यांना यथोचित सन्मान देण्यात आला. जेव्हा सिनेट इस्टॅब्लिश झाली, तेव्हा जो भाऊदाजी लाड होता त्याला सिनेटचा सदस्य म्हणून 5 पैकी 1 मेंबर कोण होता, हा भाऊदाजी लाड होता. कारण संस्थापनेमध्ये बॉम्बे युनिव्हर्सिटीचा फार महत्वाचा वाटा ह्या लोकांनी प्ले केलेला आहे, म्हणून त्यांना ती अपॉर्च्युनिटी देण्यात आली. आणि पहिले फेलो म्हणजे पहिले मानद सदस्य म्हणून कोणाला त्या कालखंडात बहुमान देण्यात आलेला आहे, जगन्नाथ शंकर सेठला.
आणि तुम्हाला जर विचारलं पहिले मानद सदस्य कोण, तर तुम्ही उत्तर मारणार जगन्नाथ शंकर सेठ उत्तर मारणार. आणि तुम्हाला विचारलं पहिले पदवीधारक कोण, तर तुम्ही उत्तर काय मारणार आहे त्या ठिकाणी, न्यायमूर्ती रानडे. सो न्यायमूर्ती रानडे एकटे नव्हते, फर्स्ट क्लासमध्ये दोघं जण पास झाले होते. एक म्हणजे न्यायमूर्ती रानडे आणि दुसरे कोण आहे त्या ठिकाणी, राघव भांडारकर, हे दोघं जण. आणि बाकीचे काठावर पास झालेले आहे. एक म्हणजे वामन आबाजी मोडक, हा पण महत्वाचा आहे बरं का. वामन आबाजी मोडक महत्वाची पर्सनॅलिटी आहे प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये. हे सगळी गँगच त्या ठिकाणी इन्वॉल्व्ह तुम्हाला दिसते, पासआउट झालेली गँग. त्यानंतर बाल गणेश वागळे, हा पण तिथे एक पर्सन दिसतोय. हे चार लोक काय झालेले आहे तिथून, पासआउट झालेले आहे. त्यानंतर हे पण लक्षात ठेवा, याच्यावर पण एक्झाममध्ये मला असं वाटतं एकदा क्वेश्चन विचारलेला आहे. सो कॉर्नेलिया सोराबजी, कॉर्नेलिया सोराबजी ही पहिली महिला ग्रॅज्युएट आहे. नंतर ती ऑक्सफर्डमधून पासआउट झाली, नंतर मेडिकलमध्ये तिनं सर्जन बनलेली आहे, ती डॉक्टर बनलेली आहे नंतरच्या कालखंडामध्ये. सो महत्त्वपूर्ण, सॉरी, LLB झालेली आहे नंतर ती, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये नंतर शिकायला गेली, पण तिनं तिचं ग्रॅज्युएशन कुठून कम्प्लीट केलेलं आहे, बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून. आणि ती पहिली महिला होती जी बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून पासआउट होती. तिचं नाव थोडंसं कॉर्नेलिया सोराबजी म्हटल्यावर बंगाली वाटते बरं का. आणि पोरं काय मारतात उत्तर, त्यांना जर विचारलं की पहिली महिला पासआउट कोण, तर त्यांना एकच माहीत असते, पंडिता रमाबाई तेवढी शिकलेली होती बाबा. आणि ते डायरेक्ट उत्तर मारतात पंडिता रमाबाई म्हणून. सो ते चुकीचं आहे बरं का. कॉर्नेलिया सोराबजी लक्षात ठेवा, 1888 ती पासआउट झालेली आहे. ती पहिली महिला पदवी मिळवणारी स्त्री किंवा पहिली महिला पदवी जिनं मिळवलेली आहे, सो बहुमान तो तिला जातो म्हणजे. सो ही सर्व तुमची माहिती आहे कशाची, तुमच्या बॉम्बे युनिव्हर्सिटीची. हे कशाच्या धर्तीवर स्थापन झालेलं आहे, हे तीनही जे विद्यापीठ आहे जे तुमच्या वुड्स कमिटीनं सांगितलेले होते 1854, हे लंडन जी युनिव्हर्सिटी आहे त्याच्या धर्तीवर भारतामध्ये बॉम्बे, कलकत्ता आणि मद्रास हे तीन विद्यापीठं त्या ठिकाणी एस्टॅब्लिश झालेले आहे, याचं लक्षामध्ये. सो ही होती बॉम्बे युनिव्हर्सिटीची माहिती. यातला खडानखडा लक्षात ठेवा, बुक्समध्ये नाही आहे, एक्झामच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. आपण पुढे जाऊया. हां, आपण नेहमी पिक्चर्सवर भर देतो जेणेकरून काय झालं पाहिजे, तुम्हाला ते लक्षात राहिलं पाहिजे, येतं लक्षात. सो ही बॉम्बे युनिव्हर्सिटीची काय आहे इमारत, येतं लक्षात. सो आयोगाने हा क्वेश्चन एकदा विचारला आहे, सो कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या कॉलेजच्या ठिकाणी, म्हणजे बॉम्बे युनिव्हर्सिटीच्या आधी तिथं कोणतं कॉलेज होतं, सो ते एल्फिस्टन्स कॉलेज होतं. एल्फिस्टन्स कॉलेजेस कशात रूपांतरित झालेलं आहे नंतरच्या कालखंडामध्ये, सो बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये रूपांतरित झालेलं आहे. ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, लक्षात ठेवा एक्झामच्या दृष्टीने, ठीक आहे. पुढे जाऊया आपण. चला, मग आता त्यांचं समाज सुधारणेसाठी त्यांनी काय काय केलेलं आहे ते आपण पाहायला सुरुवात करूया किंवा डिस्कस करायला सुरुवात करू. पहा, सर्वात पहिल्यांदा म्हणजे ते जसे पासआउट झाले त्यांचा कल हा आधीपासून समाज सुधारणेकडे होता आणि अभ्यासू व्यक्तिमत्व होतं, चिकित्सक व्यक्तिमत्व होतं. सो गोष्टी कशा चेंज होत जातात, त्या कालखंडात भारतात सरकमटन्सेस कशा आहे याचं पूर्ण आकलन ह्या माणसाला होतं. मी नंतर ते तुम्हाला उलगडवून दाखवणार की कशाप्रकारे या व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टींचं आकलन होतं. तर सुरुवातीपासूनच म्हणजे पासआउट झाल्या त्यांनी कशा, म्हणजे BA जेव्हा त्यांचं कम्प्लीट झालं 1862 तेव्हापासूनच त्यांनी समाज सुधारणांच्या कार्यामध्ये काय केलेलं आहे, उडी घ्यायला सुरुवात केली. सो सुरुवातीला त्यांनी काय केलेलं आहे, जे इंदू प्रकाश नावाचं वर्तमानपत्र होतं किंवा साप्ताहिक होतं. वर्तमानपत्र म्हणजे वर्तमानाची माहिती देणार, मग ते दैनिक असू शकते, साप्ताहिक असू शकते, पाक्षिक असू शकते, मासिक असू शकते. सो पाक्षिक म्हणजे 15 दिवसाला, दैनिक म्हणजे दररोज पब्लिश होणार, येतं लक्षात. साप्ताहिक म्हणजे 7 दिवसाला, पाक्षिक म्हणजे 15 दिवसाला आणि मासिक म्हणजे महिन्याला, येतं लक्षामध्ये. सो याला आपण एकंदरीत वर्तमानपत्र म्हणतो. मग त्यांनी एक वर्तमानपत्र सुरू केलं होतं, कोणी, विष्णूशास्त्री पंडितांनी. कोणी सुरू केलं होतं, विष्णूशास्त्री पंडित, याला महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हटलं जाते. विधवा पुनर्विवाहासाठी यांचं कार्य हे अनन्यसाधारण आहे. त्या व्यक्तीने स्वतः विधवेसोबत विवाह केलेला आहे, ते प्रूव्ह करून दाखवण्यासाठी की मी काय आहे ह्या गोष्टीसाठी ॲडमंट आहे, म्हणजे हट्टी आहे की तुम्ही विधवांचे पुनर्विवाह केले पाहिजे म्हणून. सो तो महत्त्वाची पर्सनॅलिटी आहे, ज्यांचं नाव काय आहे, तुमचं विष्णूशास्त्री पंडित, ज्याला महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणतात. ईश्वरचंद्र विद्यासागर बंगालमध्ये त्यांनी तो कायदा आणला 1856, येतं लक्षात. डलहौसीला तो कायदा पास करायला भाग पाडलेला आहे, कोणता, विधवा पुनर्विवाहाचा. सो त्याच्यामुळं त्यांचं नाव खूप विधवा पुनर्विवाहासाठी फेमस आहे भारतामध्ये. मग महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र कोणाला म्हणायचं, तर विष्णूशास्त्री पंडितांना. त्यांनी एक म्हणजे वर्तमानपत्र, ज्याला आपण साप्ताहिक म्हणतो, 7 दिवसाला पब्लिश व्हायचं, त्याचं नाव होतं इंदूप्रकाश. त्याचं नाव काय होतं, इंदूप्रकाश. सो त्या इंदूप्रकाशमध्ये त्या कालखंडात लिखाण करायला कोणी सुरुवात केलेली आहे, आपल्या न्यायमूर्ती रानडे. ॲक्च्युली हे तिघांनी मिळून सुरू केलं होतं. एक म्हणजे लोकहितवादी, लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख, म्हणजे लोकहितवादी.
त्याच्यानंतर विष्णुशास्त्री पंडित येते लक्षामध्ये, आणि तिसरी पर्सनॅलिटी होती न्यायमूर्ती रानडे. ह्या तिघांनी मिळून काय सुरू केलेलं होतं? इंदूप्रकाश. म्हणजे तुम्हाला जर असं विचारलं की इंदूप्रकाशचे संस्थापक कोण, आणि तिघांची नावं दिलेलं आहे, आणि ऑल ऑफ द अबव्ह म्हटलं तर ऑल ऑफ द अबव्ह उत्तर मारलं पाहिजे, किंवा जे नाव येईल परीक्षेमध्ये ते तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी उत्तर मारू शकता. म्हणजे त्याच्यामधून हे काय करायला लागले, समाज सुधारणेबद्दल लेख लिहायला लागले. म्हणजे सुरुवात कशापासून केलेली आहे यांनी, लेख लिहिण्यापासून सुरुवात केलेली आहे. कोणी? आपल्या न्यायमूर्ती रानडेंनी. नंतर काय झालं, लगेच पुढच्या वर्षी त्याच्या एक मंडळी त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली 1866 मध्ये. त्या मंडळीचं नाव होतं पुनर्विवाह उत्तेजक मंडळी. नाव काय आहे, मी इथं मुद्दाम ते डार्क केलेले आहेत बरं का गोष्टी. पुनर्विवाह उत्तेजक मंडळी म्हणजे हे कशासाठी उत्तेजना देणार, विधवांच्या पुनर्विवाहासाठी. सो ही पण कोणी स्थापन केली होती. आता याच्यामध्ये लोकहितवादी नाही आहे, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख हा बोलघेवडा समाज सुधारक होता. महत्वाचा आहे बरं का एक्झामच्या दृष्टीनं. बोलघेवडा म्हटल्यानंतर त्यांचं महत्व कमी होत नाही परीक्षेच्या दृष्टीनं, सामान्य आयुष्यामध्ये त्यांचं महत्व नक्कीच कमी होते. बोलघेवडा म्हणजे काय, लोकहितवादी म्हणतो ना लोकांचं हित जोपासणारा. म्हणजे काही काही लोक असतात पा, मोठ्या मोठ्या गप्पात आणतात आणि जेव्हा करायची वेळ येते तेव्हा ते पळून जातात. त्याला आपण बोलघेवडे समाज सुधारक म्हणतो. ते बोलघेवडे एकदम तंतोतंत लागू होते. कोणाला? लोकहितवादींसाठी. लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख. हे बोलबच्चन होता हा पक्का. मोठ्या मोठ्या गप्पा मारायचा, पण त्याच्यावर जेव्हा एखादी गोष्ट कमिट करण्याची वेळ यायची तो पळून जायचा. आता इंदूप्रकाश मग त्यानं याच्या आधी पण, म्हणजे भाऊ महाजन कुंटे किंवा त्यांना आपण भाऊ महाजन म्हणतो, म्हणजे त्यांचं प्रभाकर वर्तमानपत्र होतं, त्याच्यामध्ये त्यांना 100 लेटर्स लिहून पाठवले होते, ज्याला आपण शतपत्रे म्हणतो. ऍक्च्युअली ते 108 होते, आपण ओव्हरऑल त्याला शतपत्रे. आणि ह्या मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या त्याच्यामध्ये. तसंच इथं पण इंदूप्रकाशमध्ये मोठ्या मोठ्या गप्पा जोडल्या, परंतु जेव्हा काम करायची वेळ आली, येते लक्षामध्ये, जेव्हा खरंच एखादी मंडळी इस्टॅब्लिश करण्याची वेळ आली तेव्हा तो पळून गेला तिथून. सो तिथं तुम्हाला काय पाहायला मिळते, दोनच व्यक्ती, न्यायमूर्ती रानडे आणि दुसरी पर्सनॅलिटी आहे त्या ठिकाणी तुमचे विष्णुशास्त्री पंडित, यांनी काय केलेली आहे मग, पुनर्विवाह उत्तेजक मंडळी स्थापन केलेली आहे. येते लक्षात, विष्णुशास्त्री पंडित यांच्यासोबत मिळून त्यांनी काय स्थापन केलेली आहे, न्यायमूर्ती रानडेंनी, पुनर्विवाह उत्तेजक मंडळी. आता त्या कालखंडामध्ये भारतामध्ये एक अशी संस्था होती जी धर्मसुधारणा आणि राजकीय सुधारणा याचं डेडलीएस्ट किंवा रेअरेस्ट कॉम्बिनेशन होती. राजकीय नाही म्हणता येणार आपल्याला, समाज सुधारणा आणि धर्मसुधारणा याचं काय होती, जबरदस्त कॉम्बिनेशन. त्यांचे विचार अतिशय लिबरल होते. ते म्हणजे ब्राह्मो समाज. येतं लक्षामध्ये, ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 कोणी केलेली आहे, आपले राजाराम मोहन रॉय यांनी केलेली आहे. नंतर देवेंद्रनाथ टागोरांनी ती सांभाळलेली आहे. आणि देवेंद्रनाथ टागोर हे जसे जसे म्हातारे व्हायला लागले ते थोडेसे कन्झर्वेटिव्हनेस कडे वळायला लागले, म्हणून त्याची जी धुरा आहे त्या ब्राह्मो समाजाची ही कोणाच्या हातात आली, त्यावेळेस जे यंग होता एकदम केशवचंद्र सेन, ही पर्सनॅलिटी यंग आणि डायनॅमिक होते. नुकताच ते काय झालेले होते, त्या ब्राह्मो समाजामध्ये आलेले होते. आणि त्यांना यांचे विचार बिलकुल पटत नव्हते देवेंद्रनाथ टागोरांचे. एक दिवस देवेंद्रनाथ टागोरांनी म्हणूनच टाकलं की वेद हे काय आहे म्हणे, देवाचे शब्द आहे म्हणे, किंवा वेद हे देवाने निर्मित केलेले आहे. ऍक्च्युली वेद हे मानवनिर्मित आहे असं कोणी सांगितलं होतं, ब्राह्मो समाजाने किंवा राजाराम मोहन रॉयनी. म्हणजे मूळ तत्व आणि ह्यांनी सांगितलेलं तत्व कोणी, देवेंद्रनाथ टागोर, याच्यामध्ये काय दिसून येते तुम्हाला, दोघांमध्ये आयरनी म्हणता येईल आपल्याला, किंवा दोघांमध्ये मतभिन्नता दिसून येते. म्हणून काय केलेलं आहे, जे यंगस्टर लोक आहेत ते नाराज झाले ह्या सनातन किंवा जुन्या लोकांवर, म्हणून काय केलेलं आहे, त्यांनी ब्राह्मो समाज सोडला आणि एक नवीन ब्राह्मो समाज स्थापन केला. त्याचं नाव होतं नूतन ब्राह्मो समाज. 1866 मधली ही गोष्ट आहे. 1866 मध्ये हे जे नवीन आहे, अध्यक्ष कोण होते नूतन ब्राह्मो समाजाचे, केशवचंद्र सेन, जे आचार्य पदावर होते आधी, आणि त्यांनी जे जुने लोक होते त्यांनी आधी ब्राह्मो समाज स्थापन केला. आमचा जुनावाला, तुमचा नवीनवाला. नवीनवाल्याला भारतीय ब्राह्मो समाज पण म्हणतात. मग आता हा भारतीय ब्राह्मो समाजाला पूर्ण भारतभर पसरवण्याचा जिम्मा कोणी घेतला होता, केशवचंद्र सेन यांनी. येतं लक्षात, मग ते महाराष्ट्रात आले होते, स्पेशली मुंबईमध्ये, आणि त्यांनी एक सुंदर भाषण दिलं ब्राह्मो समाजाबद्दल. त्या भाषणाने महाराष्ट्रातले यंगस्टर प्रेरित झाले, जे नुकताच पासआउट होते. मग याच्यामध्ये तुम्हाला वामन आवाजी मोडक दिसतात, राघो भांडारकर दिसतात. स्पेशली इम्प्रेस झाले तुमचे न्यायमूर्ती रानडे, हे स्पेशली इम्प्रेस होते ह्या गोष्टीपासून. मग त्यांनी पण काय केलेलं आहे त्या कालखंडात, आपण पण म्हणे ब्राह्मो समाजासारखे, पण त्यांना ब्राह्मो समाजातली एक गोष्ट आवडत नव्हती, की हे जे केशवचंद्र सेन होते ना, हे नेहमी ख्रिश्चन धर्माचा वाहवाहा करायचे आणि हिंदू धर्मावर टीका करायचे. त्यांच्या टीका चुकीच्या नव्हत्या, पण टीका करण्याचा वे चुकीचा होता. ते खूप ॲग्रेसिव्हली हिंदू धर्मावर टीका करायचे. मग हे जे महाराष्ट्रातले नवीन पिढी आहे, नवीन जोमाचं रक्त आहे, हे काय म्हणे की आपला आता त्यांच्याकडे एक ऑप्शन होता की ब्राह्मो समाजाची किंवा भारतीय ब्राह्मो समाजाची ब्रँचेस सुरू करायची महाराष्ट्रामध्ये, पण त्यांनी तसं केलं नाही. ब्राह्मो समाजाचे जे एकेश्वरवाद आहे, मूर्तीपूजेला विरोध आहे, किंवा हे भटभटुकशाही म्हणतो आपण त्याला, त्याला विरोध आहे, मध्यस्थांना विरोध आहे. सो प्रार्थना करायची देवाची, येते लक्षामध्ये, तुम्ही प्रार्थना करून पण जसे ख्रिश्चन लोक करतात त्याप्रमाणे तुम्ही देखील तुमच्या देवाच्या
प्रार्थना करून काय करू शकता, स्वतःच्या आत्म्याला परमात्म्यासोबत एकरूप करू शकता, म्हणजे अशी सुंदर विचारसरणी होती. पण त्यांचं म्हणणं होतं, हिंदू धर्मावर टीका केल्यापेक्षा किंवा हिंदू धर्माला नीच दिखावल्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे, ह्या हिंदू धर्मामध्ये आपण सुधारणा घडून आणल्या पाहिजे. म्हणून त्यांनी एका समाजाची स्थापना केली, त्या समाजाचं नाव होतं प्रार्थना समाज. सो 1867 इथं केलेला का, इथं मेन्शन आहे बघा, 1867 मुंबई येथे, येतं लक्षात, केशवचंद्र सेन यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कोणत्या समाजाची स्थापना झालेली आहे, प्रार्थना समाजाची स्थापना झालेली आहे. मग प्रार्थना समाजाचा जो इंटेलेक्च्युअल बेस होता हे होते आपले न्यायमूर्ती रानडे. मग प्रार्थना समाजाचं काम काय असणार आहे, त्याच्यामध्ये सगळेच जण होते, आपांडू, दापांडू, रानडे. आपांडू म्हणजे आत्माराम पांडुरंग, दापांडू म्हणजे दादाराम पांडुरंग, येते लक्षामध्ये. आणि त्याच्यानंतर तुमचे रानडे म्हणजे न्यायमूर्ती रानडे, आपांडू, दापांडू, रानडे असं लक्षात ठेवलं. त्याच्यानंतर वामन आबाजी मोडक, रागो भांडारकर, न्यायमूर्ती चंदावरकर, हे सगळे लोक त्याच्यामध्ये काय होते, इन्व्हॉल्व्ह होते, यंगस्टर लोक होते. त्यांनी तिची स्थापना केलेली होती प्रार्थना समाजाची. पण प्रार्थना समाजाचे जे मूल तत्व आहे, आधार आहे, हा इंटेलेक्च्युअल बेस न्यायमूर्ती रानडे होते. न्यायमूर्ती रानडेंवर आधीपासूनच तुकाराम महाराजांच्या अभंगाचा जबरदस्त प्रभाव होता. त्यांचं असं म्हणणं होतं की भारत स्वतंत्र ही खूप पुढची संकल्पना आहे, येतं लक्षात. सो भारत जर स्वतंत्र करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला सामाजिक चळवळ आणि धार्मिक चळवळ चालवावी लागणार. सो शिवाजी, त्यांचं असं म्हणणं होतं की शिवाजी महाराज हे काही सहसा सहजी उदयाला आलेले नाही आहे. सो शिवाजी महाराजांसारखी पर्सनॅलिटी बनण्यासाठी आधार जो आहे सामाजिक, तो तुकाराम महाराजांनी प्रोव्हाइड केला. तुकाराम महाराजांनी अभंगा थ्रू काय केलेलं आहे, लोकांचं कल्याण केलेलं आहे, किंवा अभंगा थ्रू लोकांचं आपल्याला असं म्हणता येईल समाज सुधारणा करायला सुरुवात केली. आणि त्या समाज सुधारणेचं प्रोडक्ट होते कोण, छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी राजकीय क्षेत्र गाजवलं. मी कोणतं क्षेत्र गाजवलेलं आहे, किंवा सॉरी, तुकाराम महाराजांनी कोणतं क्षेत्र गाजवलेलं आहे, सामाजिक आणि धार्मिक. आणि असंच घडलं ना हो, तुम्ही थोडासा विचार करा बरं. महात्मा गांधी म्हणजे शिवाजी महाराजांचा काळ वेगळा होता, आणि आताचा जो काळ आहे स्वातंत्र्याचा काळ हा वेगळा आहे. सो त्यावेळेस जसे शिवाजी महाराज हे वन ऑफ द बेस्ट पर्सनॅलिटी होते, किंवा भारतात इवन जगामध्ये फेमस होते, त्याचप्रमाणे गांधीजी पण होते. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी राजकीय एक्सपान्शन किंवा पॉलिटिकल एक्सपान्शन केलेलं आहे महाराष्ट्राचं, तसं ब्रिटिशांना भारतातून पळवून लावण्यासाठी गांधीजींनी जी राजकीय चळवळ चालवलेली आहे ती सेमच आहे ना. पण गांधीजी काही रातोरात उदयाला आलेला नाही आहे. गांधीजीचे जे राजकीय गुरु आहेत ते गोखले आहे. गोखले अर्धे समाज सुधारक आणि अर्धे राजकीय सुधारक आहे. गांधीजी पूर्ण राजकीय सुधारक आहे. त्यांचे गुरु कोण आहे, गोपाळकृष्ण गोखले. आणि गोपाळकृष्ण गोखलेंचे गुरु कोण आहे, न्यायमूर्ती रानडे. मग न्यायमूर्ती रानडेंना हे माहीत होतं की असा एक मसीहा येणार आहे शिवाजी महाराजांसारखा, जो देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार आहे. पण तो जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जाईल तेव्हा ह्या सगळ्या लोकांनी त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. सेम स्टोरी आहे ना. शिवाजी महाराज उदयाला येणार आहे हे तुकाराम महाराजांना माहीत होतं. मग तुकाराम महाराजांना ही पण माहीत होतं की शिवाजी महाराजांसारखी एखादी जर पर्सनॅलिटी वर येते तर त्या समाजातल्या सगळ्या लोकांनी त्याचा साथ दिला पाहिजे. नाही तर असं नाही म्हटलं पाहिजे तो मराठा आहे मग आम्ही ब्राह्मण आहे आम्ही साथ देणार नाही, आम्ही मग बहुजन आहे साथ देणार नाही, आम्ही कुणबी आहे, आम्ही तेली आहे, आम्ही माळी आहे, असं नसलं पाहिजे. सगळेजण भाऊभाऊ म्हणून त्यांना काय केलं पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. जेणेकरून महाराष्ट्रांमधून काय होऊन जाईल, आपण असं म्हणू शकतो पारतंत्र्याचं जू जे आहे, जोकड जे आहे ते आपण जुगारून लावू. ही इंटेलेक्च्युअलिटी आहे. तीच इंटेलेक्च्युअलिटी कोणाकडे होती, न्यायमूर्ती रानडे. याला म्हणतात विजन. उद्या येणार आहे एक मसीहा देशाला स्वातंत्र्य करून देणार आहे, तेव्हा पूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे. असं नाही व्हायला पाहिजे आपण महिला आहे आपण काय करू शकतो बाबा. म्हणून महिलांचं एम्पॉवरमेंट व्हायला पाहिजे. दलित वर्ग किंवा अस्पृश्य वर्ग हा सोसायटीमधून काय केलेला आहे, त्यांनी बहिष्कृत केलेला वर्ग आहे. सो त्या वर्गाला आयडेंटिटी मिळवून द्यायची. ते देखील सोबत उभे राहिले भविष्यामध्ये. त्यांच्या मध्ये सुधारणा व्हायला पाहिजे. आणि सगळ्यांनी जेव्हा म्हणजे मला सांगा, जर आपण आपल्याच बांधवांना वाईट ट्रीटमेंट देत असाल तर ब्रिटिश आपल्याला काय खास चांगली ट्रीटमेंट देणार आहे. मग आपण जर आपल्या याच्यात जर म्हणत असाल आम्ही ब्राह्मण आहे, आम्ही क्षत्रिय आहे, आम्ही वैश्य आहे, तुम्ही शूद्र आहेत, तुम्ही दलित आहेत, तुम्ही बहुजन आहे, असं आर्य आम्ही आर्य आहोत, तुम्ही अनार्य आहे, असं जर वाद करत असाल तर मग ब्रिटिश पण तसंच करणार. आम्ही गोरे आहे, तुम्ही काळे आहे, काळ्या नावाखाली तुम्हाला वाईट ट्रीटमेंट देणार. आणि मिळायचीच ना आपल्याला कारकून, त्याच्यानंतर त्याच्यात मिलिटरीमध्ये गेलं तर जास्तीत जास्त सुभेदार, याच्यावर आपल्याला पदच मिळत नव्हते. येतं लक्षामध्ये. सो सेम घडलेलं आहे. म्हणून आपण आपल्या लोकांना रिस्पेक्ट दिला पाहिजे. शिवाजी महाराज पा, त्यांचे जेवढे तुम्हाला दिसतात त्यांच्या शेवटी जी हे नाव लागलेलं आहे. शिवा जी, संभा जी, येतं लक्षामध्ये, शहा जी, येतं लक्षामध्ये. किंवा तुम्ही घ्या बाजी प्रभू देशपांडे असू द्या, बा जी, येतं लक्षामध्ये. किंवा असे तुम्ही कोणाचीही एक्झाम्पल घ्या, येतं लक्षामध्ये, मालोजी भोसले घ्या. सगळ्यांच्या नावांच्या मागं तुम्हाला जी जी हे कॉमन नाव, किंवा मुरारबाजी घ्या,
तुम्ही कोणाचंही नाव घ्या, शेवटी तुम्हाला जी लागलेलं दिसते का, त्याच्यामध्ये रिस्पेक्ट आहे. त्याच्यामध्ये काय आहे, रिस्पेक्ट आहे. सगळ्यांना रिस्पेक्ट देऊन बोलल्या जायचं, सगळ्यांना वाटायचं हे आपलं स्वराज्य आहे. तसं उद्या मिळणारं स्वातंत्र्य प्रत्येकाला आपलं असं वाटलं पाहिजे ना, हे तर लक्षामध्ये. त्यासाठी काय असलं पाहिजे, समाज सुधारणा आणि राजकीय, सॉरी, समाज सुधारणा आणि धार्मिक सुधारणा झाली पाहिजे. सो त्याचा पाया आहे तुमचा कोणता, प्रार्थना समाज. मग आता प्रार्थना समाजामध्ये काय असणार, समविचारी लोक असणार, ज्यांना समाज सुधारणा आणि धर्म सुधारणा करायची आहे. पण ती जर त्या प्रार्थना समाजापुरती लिमिटेड राहिली तर समाजाचा तर विकास होणार नाही ना. म्हणून ते विचार लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, एक मुखपत्रक सुरू केलं आहे जे एक्झामच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि एक्झाममध्ये विचारलेलं आहे. त्याचं नाव आहे सुबोध पत्रिका. त्या सुबोध पत्रिका कोणी सुरू केलेलं आहे, न्यायमूर्ती रानडेंनी सुरू केलेलं आहे. येते लक्षामध्ये. आता याचं जे मूल तत्व होतं ब्राह्मो समाजाचं, ज्याच्यावर आधारित तुमचा प्रार्थना समाज आहे, एक महत्वाचं म्हणजे मूर्तीपूजेला विरोध आणि दुसरं म्हणजे एकेश्वरवाद, मोनोथेइझम ज्याला म्हणतो आपण. मग आता मोनोथेइझम प्रमोट करण्यासाठी, एकेश्वरवाद प्रमोट करण्यासाठी राजाराम मोहन रॉयने एक पुस्तक लिहिलं होतं, गिफ्ट टू मोनोथेइस्ट, इंग्लिशमध्ये होतं गिफ्ट टू मोनोथेइस्ट, येते लक्षामध्ये. हे पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. तसंच मराठीमध्ये एक पुस्तक लिहिल्या गेलेलं आहे, त्याचं नाव काय होतं, एकेश्वरवाद्यांची कैफियत. हे पुस्तक पण कोणी लिहिलेलं आहे, त्या कालखंडात न्यायमूर्ती रानडे. म्हणजे पहा, तुकाराम महाराज जसे होते किंवा राजाराम मोहन रॉय जसे भारतामध्ये होते, येते लक्षामध्ये, तसेच तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोण दिसत आहेत, आता न्यायमूर्ती रानडे. सो एकेश्वरवाद्यांची कैफियत हे जे पुस्तक आहे, कैफियत म्हणजे आपण आत्मवृत्त म्हणू शकतो, म्हणजे येते लक्षामध्ये. सो हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, आपल्या न्यायमूर्ती रानडेंनी. सो हे अतिशय महत्त्वपूर्ण पुस्तक आहे बरं का, त्याच्यामुळं ह्याला तुम्ही स्टार पण करू शकता. सुबोध पत्रिकेला स्टार करा, ह्याला एक स्टार करा. आणि त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता, तुकाराम महाराजांचा प्रभाव न्यायमूर्ती रानडेंवर. सो अतिशय महत्त्वपूर्ण डाटा आहे पहा, तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता, कारण हे सगळं असं एका ठिकाणी कंपाईल नाही आहे बुकमध्ये, किंवा जो भर देऊन बुकमध्ये हे सगळं सांगितलं गेलं पाहिजे ते बुकमध्ये नाही आहे. म्हणून हे तुम्ही क्लासमधून काय करून घ्या, ऑप्टेन करून घ्या, हे तर लक्षामध्ये. पुढे जाऊया आपण. आता त्यांनी जी विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळी होतं, सो त्या विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळीतर्फे सो पहिला विवाह पुण्यामध्ये घडून आणला 1869 मध्ये. 1869 मध्ये पहिला विवाह घडून आणला. तो कुठं घडून आणलेला आहे, पुण्यातील मोरोबा कान्होबा वाड्यात घडून आणलेला आहे, येते लक्षामध्ये. याचं आयोजन यांनी केलं होतं, म्हणून काय केलेलं आहे, तत्कालीन विष्णूशास्त्री पंडित आणि लोकहितवादी ह्या सगळ्यांनी मिळून काय केलं, याचं आयोजन केलं. परंतु हे सनातनांना, कर्मठ लोकांना हे बिलकुल आवडलेलं नाही, म्हणून कर्मठ सनातनांनी यांच्यावर बहिष्कार घालायचं ठरवलं तिघांवर. कोणाकोणांवर, लोकहितवादी, विष्णूशास्त्री पंडित आणि न्यायमूर्ती रानडे, ह्या तिघांवर पण काय करू म्हणे आपण, आता बहिष्कार घालू म्हणे समाजाने पुण्यामध्ये. म्हणजे तुम्हाला आता पण भरपूर सनातनी लोक आहेत, म्हणजे पुण्यामध्ये स्पेशली पेठेंमध्ये पाहायला मिळते, म्हणजे तुम्हाला तो कालखंड विचार करा किती खतरनाक. बहिष्कार म्हणजे काय हो, कोणीही त्याला काहीच पुरवायचं नाही. बहिष्कार म्हणजे काय, सो भाजीपाल्यानं भाजीपाला विकायचा नाही, त्याच्या घरी कोणी पाहुणे जाणार नाही, त्याला लग्नात कोणी बोलवणार नाही, वगैरे वगैरे. याला म्हणतात समाजातून बहिष्कृत करणे. त्याला कुठल्याच प्रकारे समाजाची सुविधा मिळू द्यायची नाही, कोणी त्याच्याशी बोलायचं नाही, त्याच्या घरी कोणी जायचं नाही, पाहुणे म्हणून त्याला घरात कोणी येऊ द्यायचं नाही. आणि जो व्यक्ती त्याला एंटरटेन करत त्याला पण बहिष्कृत करण्यात येईल. मग आता त्या कालखंडामध्ये ह्या तिघांमध्ये घाबरला कोण, लोकहितवादी. म्हणून लोकहितवादीने प्रायश्चित्त घेतलं, माफी मागितली, हे तर लक्षामध्ये. पण दोन यंगस्टर म्हणजे तुम्हाला काय करायचं करून घ्या, हे तर लक्षात. आम्ही माफी मागणार नाही, तो म्हणजे विष्णूशास्त्री पंडित आणि न्यायमूर्ती रानडे. सो जबरदस्त पर्सनॅलिटी आहे, हे तर लक्षामध्ये. सो ह्यांनी प्रायश्चित्त घेण्यास काय केलेलं आहे, त्या कालखंडात नकार दिलेला आहे, हे तर लक्षात. पुढे जाऊया आपण. 1870 मध्ये एक संघटना पुण्यामध्ये स्थापन झालेली आहे, तिचं नाव आहे सार्वजनिक सभा. तिचं नाव काय आहे, सार्वजनिक सभा. पाहून घ्या एकदा, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. हा बोर्डपेक्षा मी तुम्हाला जास्त माहिती तुमच्याशी मी शेअर करणार आहे. पाहू शकता तुम्ही, न्यायमूर्ती एकदम छत्रीवित्री घेऊन चालले, एकदम मासूम चेहरा दिसतोय म्हणजे त्यांचा. सो अतिशय इंटेलेक्च्युअल माणूस आहे हा. म्हणजे मी जेव्हा कॉलेजला होतो फायनल इयरला, तेव्हा मी बुक्स वाचायचो पहा लायब्ररीजमध्ये, तेव्हा मी रानडेंवर एक मोठा ग्रंथच वाचला होता. सो हा माणूस रात्रंदिवस वर्क करायचा. हा काय करायचा, दिवसभर सर्वे करायचा, पुण्यामध्ये मुंबईमध्ये फिरतीवरच असायचा, कोल्हापूरमध्ये नाशिकमध्ये नगरमध्ये, हे त्या कालखंडातले मोठे काय होते, शहरं होते, म्हणजे येते लक्षामध्ये. सो इथं हा फिरायचा आणि भारतीय लोकांचे प्रश्न जाणून घ्यायचा आणि त्याचं आर्थिक विश्लेषण रात्री करायचा. म्हणजे त्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं होतं, हा माणूस फक्त 4 तास झोपायचा आणि दिवसातले जवळपास 18-18 तास सतत काम करायचा हा, येतं लक्षात. म्हणजे नंतरच्या कालखंडात एओ ह्यूम, हे देखील एओ ह्यूम म्हणजे ज्यांनी काँग्रेसची स्थापना केलेली आहे, ॲलन ॲक्टुएन ह्यूम,
ज्यांनी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष होते ते, सो ज्यांनी काँग्रेसची स्थापना केलेली आहे ते देखील स्वतःचे राजकीय गुरु कोणाला मानतात, न्यायमूर्ती रानडेंना. आता दोन लोक आलेत पहा न्यायमूर्ती रानडेंना, गोपाळकृष्ण गोखलेंचे पण राजकीय गुरु कोण आहे, न्यायमूर्ती रानडे, आणि एओ ह्युमचे पण राजकीय गुरु कोण आहे, न्यायमूर्ती रानडे. तेव्हा त्यांनी लिहून ठेवलं एओ ह्युमनी की या पूर्ण भारतामध्ये रात्रंदिवस देशाचा विचार करून रात्रंदिवस झटणारा मला एकच महान व्यक्तिमत्व मला पाहायला मिळालं म्हणजे एओ ह्युमचं म्हणणं होतं. ते कोण आहे, न्यायमूर्ती रानडे. कंटिन्युअसली अभ्यास करायचे, आणि अभ्यास म्हणजे आपल्यासारखा नसायचा, पुस्तकी किडा या टाईपमध्ये नाही, सो प्रॅक्टिकल. सो आज काय, भविष्यात काय राहील, आणि इतिहासात काय होतं, आणि आर्थिक आणि ऐतिहासिक या सगळ्या फॅक्ट काय करायचे ते अनालाइज करायचे, आणि मग स्वतःचे मतं मांडायला सुरुवात करायचे. यांचा शिष्य पण तसाच होता धुरंधर, गोपाळकृष्ण गोखले. नंतर गांधीजीबद्दल बोलण्याची गरजच नाही आहे, म्हणजे हेच लक्षामध्ये. सो शिक्षक चांगला असेल तर विद्यार्थी चांगला घडतो, विद्यार्थी चांगला असेल तर पुढच्या पिढ्याच घडतात, म्हणजे त्या ठिकाणी याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. कोण, आपले न्यायमूर्ती रानडे. दोन विषय लक्षात ठेवायचे, इतिहास आणि इकॉनॉमिक्स. येतं लक्षात, तुम्ही पण इतिहास घडवू शकता मग, ह्या दोन विषयावर तुमची कमांड जबरदस्त असेल तर. आपण पुढे जाऊया. 1870 सार्वजनिक काका, ज्यांना आपण गवा जोशी म्हणतो, गणेश वासुदेव जोशी यांनी एक संघटना स्थापन केली होती. सार्वजनिक काकांनी सार्वजनिक सभा स्थापन केली. ऍक्च्युली तिची स्थापना ही दुसऱ्याच कारणास्तव झाली होती. कारण असं होतं की त्यावेळेस पर्वती नावाचं एक मंदिर होतं, येतं लक्षामध्ये, त्या पर्वती नावाचं जे मंदिराचं ते कॉम्प्लेक्स होतं, तिथं वेगवेगळ्या देवांचे मंदिर. आजही तुम्ही पुण्यामध्ये पर्वतीला खूप जास्त महत्त्व आहे बरं का, म्हणजे सगळे पेशवे पहिल्यांदा म्हणजे नंतर गणपतीची पूजा करायचे, ते दगडूशेठ हलवाई वगैरे तुम्ही माहीत असेल तुमचं बुधवार पेटेमध्ये जे तुम्हाला पाहायला मिळते मंदिर ते. सो ते तर नंतर म्हणजे, पण आधीचे जेवढे पेशवे आहे, इवन माधवराव, सवाई माधवराव पण, त्यांची हत्या होणार होती एकदा त्या पर्वतीमध्ये. सो सवाई माधवराव असू द्या, सॉरी थोरले माधवराव यांची हत्या होणार होती तिथं. सो ते बालबाल वाचलेले आहेत म्हणजे. सो पर्वती कॉम्प्लेक्स फार फेमस आहे, आणि पेशव्यांच्या कालखंडात तर पर्वतीला खूप जास्त महत्त्व आलं पुण्यातल्या. सो टेकडीवर हे काय आहे, मंदिराचं कॉम्प्लेक्स. तिथले जे भटजी आहे, ज्यांना आपण बडवे म्हणतो, येतं लक्षामध्ये, काही ठिकाणी भटजी पुरोहित तसं बडवे म्हणतात म्हणजे तिथं. सो हे जे बडवे लोक आहेत ना, हे भ्रष्टाचार करायचे. आलेले दान धर्म काय, ते तर सगळीकडेच चालतंय म्हणजे, येतं लक्षामध्ये. सो सगळे लोक दान करतात, आणि नंतर काय करतात, तिथले जे बडवे लोक आहेत ते सगळा पैसा काय करायचे, घेऊन जायचे, हिशोबच नव्हता. मग याच्या विरुद्ध सर्वात पहिल्यांदा आवाज उठवला सार्वजनिक काका गवा जोशी, गणेश वासुदेव जोशी. मग आता त्यांना माहित होतं आपल्या, आपण तर फार लहान पर्सनॅलिटी आहे, म्हणून त्यांनी काय केली, एक संघटना स्थापन केली. तिचं नाव होतं सार्वजनिक सभा. तिचं नाव काय होतं, सार्वजनिक सभा, 1867, आणि त्याचा अध्यक्ष बनवलेला आहे पंत श्रीनिवास पंत प्रतिनिधी. औंध संस्थानाचे राजे श्रीनिवास पंत प्रतिनिधी ह्यांना अध्यक्ष बनवलं, कारण त्यांचा दबदबा जबरदस्त होता. आणि पुढच्या 2 ते 3 ह्या पूर्ण बडव्यांचा त्यांनी काय केलेला आहे, भ्रष्टाचार बाहेर काढला, आणि त्यांना चांगला धडा शिकवला. मग आता उद्देश संपला तर सभा पण काय व्हायला पाहिजे, डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे. पण त्याच्याऐवजी त्यांनी 1870 काय केली, ती सभा ताब्यात घेतली, सार्वजनिक सभा. आणि त्या सभेमार्फत आता ते काय करायला लागले, खेड्यापाड्यामध्ये जे शेतकरी असतात किंवा जे गरीब लोक असतात, रोगराईनी पीडित लोक आहेत, दुष्काळ भाग म्हणजे दुष्काळग्रस्त लोक किंवा पूरग्रस्त लोक, ह्यांना काय करायची, मदत करायची, येतं लक्षामध्ये. आणि आतापर्यंत जेवढ्या आपण संघटना पाहिल्या, प्रार्थना समाज असू द्या, पुनर्विवाह उत्तेजक मंडळी असू द्या, किंवा त्याच्या आधीची मानव धर्म सभा असू द्या, येतं लक्षात, किंवा परमहंस मंडळी, ह्या सगळ्या शहरांपुरत्या लिमिटेड होत्या. पण सार्वजनिक सभा आणि सत्यशोधक समाज नंतरच्या कालखंडात येणारा, 1870 पुणे सार्वजनिक सभा, येते लक्षात, 1867 पुणे सार्वजनिक, सॉरी सार्वजनिक सभेचं रूपांतर 1870 पुणे सार्वजनिक सभेत झालं, आणि नंतर सत्यशोधक समाज आला, येतं लक्षात. हे दोन समाज असे होते ज्यांची खेड्यापाड्यापर्यंत पोहोच होती, खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्यांना ते काय करायचे, मदत करायचे. आता गोष्ट अशी होती की यांची मनोमन इच्छा होती रानडेंची, की आपण काय बनलं पाहिजे, याचा मेंबर बनलं पाहिजे, किंवा ह्या सभेचा मेंबर बनलं पाहिजे. त्यांच्याकडून एक चुकी झाली, जेव्हा 1870 पुणे सार्वजनिक सभेची स्थापना होत होती तेव्हा ते तिथं हजर नव्हते, नंबर वन, म्हणून ते संस्थापक सदस्य म्हणता येईल का आपल्याला, नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण याच्यावर आयोगाने आतापर्यंत 2 ते 3 प्रश्न विचारलेले आहे. लक्षात ठेवा की जेव्हा 1870 याची स्थापना होत होती पुणे सार्वजनिक सभेची, तेव्हा न्यायमूर्ती रानडे तिथं हजर नव्हते, म्हणून ते त्याचे संस्थापक सदस्य नाही आहेत, येतं लक्षात. 1871 आले, पण तोपर्यंत त्यांना सरकारी नोकरी लागलेली होती, त्याच्यामुळं सरकारी नोकर असल्यामुळं ही एक राजकीय संघटना होती, त्याच्यामुळं त्यांना त्यावेळेस त्याच्यावर बॅन घालण्यात आला की तुम्ही राजकीय संघटनेचे सदस्य नाही बनू शकत. म्हणून कुठलीही सदस्यता न स्वीकारता त्यांनी काय केलेलं आहे, पुणे सार्वजनिक सभेचं मागून सूत्र हलवलेले आहे. म्हणजे गवा जोशींच्या मृत्यूनंतर हे त्याचे सदस्यही नव्हते, अध्यक्षही नव्हते कधीच, न्यायमूर्ती रानडे. पण सगळं कामकाज जे आहे पुणे सार्वजनिक सभेचं कोण चालवायचे, न्यायमूर्ती रानडे. म्हणजे पडद्यामागून काय करायचे, ते कारभार चालवायचे.
हे एक्झामच्या दृष्टीने तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. हे काय केलं पाहिजे, तुम्ही एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवलं पाहिजे की पुणे सार्वजनिक सभेच्या संस्थापनेमध्ये 1870 न्यायमूर्ती रानडे तिथं नव्हते म्हणून ते संस्थापक सदस्य नाही. येतं लक्षात, 1871 आले पण त्यांना सदस्य बनता आलं नाही म्हणून ते पडद्यामागून काय चालवायचे, कारभार चालवायचे. येते लक्षात. सो आत्तापर्यंत आपण जेवढ्या प्रार्थना सभा पाहिली, पुनर्विवाह उत्तेजक मंडळी पाहिली, त्याचे हे मेंबर होते, संस्थापक अध्यक्ष पण राहिले आहे किंवा सदस्य पण राहिलेले आहे, पण पुणे सार्वजनिक सभेचे ते सदस्य नव्हते हे लक्षात ठेवा. पण पडद्यामागून ते काय करायचे, सर्व कारभार चालवायचे. सो ते होते न्यायमूर्ती रानडे. पुढे जाऊया आता आपण. पहा, आता त्यांनी अर्थशास्त्र या विषयामध्ये, मी म्हटलं ना दोन विषय त्यांचे परफेक्ट होते, इतिहासाबद्दल थोड्या वेळाने बोलू आपण, आता अर्थशास्त्राबद्दल बोलू. त्यांनी सर्वात पहिल्यांदा ब्रिटिशांवर घणाघाती टीका करणारा किंवा ब्रिटिशांच्या जे धोरण आहे, संपत्ती भारतामधली कुठून घेऊन जायचं, ब्रिटनला घेऊन जायची डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली, त्याच्यावर सर्वात पहिल्यांदा टीका भारतामध्ये जर कोणी केले असं लेखी स्वरूपामध्ये तर ते कोण आहेत, न्यायमूर्ती रानडे आहेत. त्यांनी एक पुस्तक लिहिलं 1871 ते खूप म्हणजे खूप जास्त महत्वाचं आहे, द एसे ऑन इंडियन इकॉनॉमिक्स किंवा भारतीय अर्थशास्त्रावर निबंध. जरी निबंध नाव असलं तरी ते काय होतं, एक पुस्तक होतं. येतं लक्षामध्ये, ते 1871 प्रकाशित करण्यात आलेलं आहे. येतं लक्षामध्ये. सो त्या पुस्तकामध्ये सर्वात पहिल्यांदा येतं लक्षात, सो इकॉनॉमिक्स जे आहे ह्या विषयावर लिखाण करण्यात आलं आणि ब्रिटिशांच्या ज्या इकॉनॉमिकल पॉलिसीज आहे त्याच्यावर त्यांनी त्या पुस्तकामध्ये टीका केलेली आहे. येतं लक्षामध्ये. मग सर्वात पहिल्यांदा अर्थशास्त्रावर जे आधुनिक भारतामध्ये पुस्तक लिहिण्याचं काम कोणी केलेलं आहे, न्यायमूर्ती रानडे. म्हणून त्यांना भारतीय अर्थशास्त्राचा जनक किंवा आधुनिक भारतातील पहिले अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांना ओळखले जाते. सो ही त्यांची ओळख आहे. आता भरपूर मुलांचं म्हणणं असते, नाही नाही सर दादाभाई नवरोजी होते, तर दादाभाई नवरोजी नव्हते. मी आधुनिक महाराष्ट्रातले म्हणत नाही आहे, आधुनिक भारतातले. तुम्हाला जर असं म्हटलं की अर्थशास्त्राचे जनक कोण, तर ते कौटिल्य किंवा चाणक्य आहे. पण आधुनिक भारतातील कोण, येते लक्षामध्ये, आधुनिक भारतातील अर्थशास्त्राचे जनक हे न्यायमूर्ती रानडे हे तुम्ही मनोमन डोक्यात काय करा, फिट करा. किंवा पहिले अर्थशास्त्रज्ञ भारतामधले, जनक म्हणजे पहिला अर्थशास्त्रज्ञ हा कोण आहे, किंवा अर्थतज्ञ कोण आहे भारतातला पहिला, सो न्यायमूर्ती रानडे आहे. आता तुम्ही म्हणणार मग सर यांचं काय झालं, आपलं कोणाचं, आपल्या दादाभाई नवरोजींचं. सो त्यांनी पण एक पुस्तक लिहिलं होतं, त्याचं नाव होतं पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इंडिया, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे नावाचं पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकामध्ये त्यांनी ड्रेन थिअरी ऑफ वेल्थ मांडली, म्हणजे भारतामधून संपत्तीचं काय होत चाललेलं आहे, निस्सारण होत चाललंय. ते पुस्तक खूप आधी लिहिलं गेलेलं आहे, म्हणजे ते लिहिताना 1876 लिहिलेलं आहे त्यांनी. कधी लिहिलेलं आहे, 1876 लिहिलेलं आहे. मात्र ह्या पुस्तकाचं पब्लिकेशन ब्रिटिशांच्या भीतीने त्यांनी कधी केलं, 1901 केलेलं आहे. म्हणजे एक तर पुस्तक पण लेट आहे, आपल्या माणसांनी 1871 लिहिलं होतं, दादाभाई नवरोजींनी 1876 लिहिलेलं आहे. आणि त्याचं पब्लिकेशन कधी करतायत ते, ब्रिटिशांना घाबरून 1901 करतायत. त्यांना वाटलं की ब्रिटिश उचलून तुरुंगात टाकतील बाबा आपल्याला, आणि कसं बसं आपलं कामकाज चांगलं चालू आहे, सगळं काय होऊन जाईल, फिसकटून जाईल जर ब्रिटिशांच्या विरुद्ध आपण काय केलं, जर शब्द काढला, ब्र काढला तर. म्हणून भीतीनं त्यांनी काय केलं, ते 1901 पब्लिश केलं. म्हणून पहिला असण्याचा बहुमान हा दादाभाई नवरोजी ऐवजी कोणाला जातो, न्यायमूर्ती रानडेंना जातो. जेव्हा PSI STIच्या वेगवेगळ्या एक्झाम व्हायच्या तेव्हा STIच्या प्रिलिम्समध्ये हा क्वेश्चन काय केलेला होता, त्यांनी विचारलेला होता की भारतीय अर्थशास्त्राचे जनक, आधुनिक भारताच्या अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हटल्या जाते, तर त्याचं उत्तर होतं न्यायमूर्ती रानडे. येतं लक्षामध्ये. सो हे एक्झामच्या दृष्टीनं लक्षात ठेवा. सो आता ह्या पुस्तकामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, सो सर्वात महत्वाची गोष्ट त्यांनी ह्या पुस्तकामध्ये प्रमोट केली आहे ते म्हणजे औद्योगिकरण. त्यांनी काय केलेलं आहे, औद्योगिकरणाला प्रोत्साहन दिलेलं आहे. पहा कसा हुशार होता, त्यांनी अनालायसिस केलं, इतिहास वाचला की हे ब्रिटिश भारतामध्ये आले कशासाठी, आले पैसा कमावण्यासाठी. हे पैसा कसा कमावतात, सो इथून कच्चा माल घेऊन जातात. येतं लक्षामध्ये. सो ते तर पैसा तर डायरेक्ट घेऊन जातातच, आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस, कर, रेव्हेन्यू लावून ते पैसा तर घेऊन जातायतच जातायत. वरून ते आपल्या इथून कच्चा माल नेतात, इंग्लंडमधल्या कंपन्या त्याचं पक्क्या मालात रूपांतर करतायत किंवा वस्तू किंवा प्रोडक्टमध्ये रूपांतर करतायत, आणि त्याच वस्तू भारतामध्ये काय केल्या जातात, आणून